भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास अचानक एनआयएकडे देण्यामागे केंद्र सरकारच्या हेतूबाबत शंका उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. राज्यातील यंत्रणेकडून तपास होणं आवश्यक असताना केंद्राचा निर्णय अनपेक्षित आणि संशयाला वाव निर्माण करणारा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली राज्यघटना तयार झाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, आणि त्या राज्यघटनेवर हुकूम हा देश चालावा ही सुरुवात म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे. आज आपण पाहतो आहोत की ही लोकशाही पद्धतीनं आत्तापर्यंतची वाटचाल आपली झाली, पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा लोकशाही पद्धतीनं आणि तिच्या मूलभूत तत्व जे आपल्या राज्यघटनेचे त्या पद्धतीनंच ही वाटचाल झाली पाहिजे. त्यामध्ये जर कुणी या मूलभूत तत्वांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न करीत असेल तर जनतेनं त्यांना नाकारलं पाहिजे आणि ही लोकशाही जपली पाहिजे. हेच एवढंच माझं मत आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा. ते हा तपासाचा अधिकार आहे तो राज्य शासनाचा आहे. राज्य शासनामध्ये त्यामध्ये तपास झाला, काही याच्यामध्ये चार्जशीट दाखल झाले असं असताना अचानकपणे केंद्रीय एजन्सी यामध्ये येते हे सगळंच संशयास्पद आहे. आणि आम्हा राज्यातल्या कोणालाही आणि पोलीस दलाकरता अविश्वासाचं वातावरण हे झालेलं आहे. यामध्ये हेतू काय याच्या बाबतीत आमच्या मनात शंका आहे.